नमस्कार मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर हार्दिक स्वागत करत आहे। नवीन जॉब आली म्हणजे असं नोटिफिकेशन आपण उपलब्ध करत असतो। मित्रांनो, आजचं जे नोटिफिकेशन आहे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे भरती होत आहे। विविध पद आहे, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये। याच्यामध्ये प्रोड्युसर, स्टेडियम मॅनेजर, डाटा एंट्री ऑपरेटर 11 महिन्याकरिता आणि शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता या साईडला वेतन दिलेलं आहे आणि इथं आरक्षण दिलेलं आहे। याच्यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर, प्राणी गृहपाल, टेक्निशियन, प्रयोगशाळा सहाय्यक, टेक्निकल असिस्टंट, समन्वयक, दूरशिक्षण अधीक्षक, मुलांचे वसतिगृह अधीक्षिका, मुलींचे वसतिगृह, असिस्टंट प्रोड्युसर, टेक्निकल, प्रयोगशाळा सहाय्यक, लॅब टेक्निशियन, प्रयोगशाळा सहाय्यक, लॅब टेक्निशियन, संगणक, फार्मासिस्ट, त्याच्यानंतर कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक, अंगरक्षण, वाहनचालक, प्रयोगशाळा परिचर, परिचारिका, व्हेटरनरियर, त्याच्यानंतर CEO, त्याच्यानंतर ॲनिमल हाऊस कीपर, ॲनिमल हाऊस अटेंडंट, ग्राउंड्समन, त्याच्यानंतर समन्वयक, लिपिक, संगणक चालक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक, शिपाई, असे हे पदं निघालेले आहे 11 महिन्या कालावधीकरिता किंवा मग शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता। 23:09 पर्यंत सायंकाळी 5:40 वाजेपर्यंत तुम्ही याला अर्ज सादर करू शकता आणि अर्ज जे आहे तुम्ही सेल्फ देऊ शकता किंवा दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला पाठवायचं आहे। तर पत्ता कुठला आहे? माननीय कुलसचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेड या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्षात केंद्रीय आवक कक्ष येथे तुम्हाला सादर करायचं आहे। तर जाहिरात बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्ही बघू शकता। इथे क्वालिफिकेशन दिलेल्या पदानुसार तुम्ही बघू शकता। डाटा एंट्री ऑपरेटरसाठी BSc कॉम्प्युटर, BCA, BSc सेकंड डिव्हिजनमध्ये किंवा डिप्लोमा कॉम्प्युटर आणि MSc IT सर्टिफिकेट, प्राणी गृहपालसाठी D.Pharm किंवा BSc प्राणीशास्त्र, प्रयोगशाळा सहाय्यकसाठी डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल BSc फिजिक्स एक्सपिरियन्स असेल तर प्रिफरन्स मिळू शकतं। असे हे पद आहे, तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये अधीक्षकचं जे पद आहे त्यासाठी पदव्युत्तरचं कुठलं पण शिक्षण चालतं, संगणकाचं नाव ज्ञान असणं गरजेचं आहे, मराठी आणि इंग्रजी टायपिंग मागितलेली आहे। असिस्टंट प्रोड्युसर PG सोशल मीडिया स्टुडिओजमध्ये मागितलेलं आहे। प्रयोगशाळा सहाय्यक यांनी जी आहे विज्ञान शाखेची पदवी याला चालतं किंवा मग D.Pharm चालतं, MSc IT मागितलेलं आहे। संगणकमध्ये ज्यांना प्रयोगशाळा सहाय्यकसाठी अर्ज करायचा आहे त्याला विज्ञान शाखेतील संगणक किंवा BCA किंवा अभियांत्रिकीमधील संगणक पदविका उत्तीर्ण असणं गरजेचं राहणार आहे। तसे पदं आहे, D.Pharm, B.Pharm, फार्मासिस्टसाठी मागितलेलं आहे, ग्रंथपालसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील ग्रंथालय शास्त्रातील पदवी उत्तीर्ण मागितलेली आहे, MSc IT अनुभव असेल तर प्राधान्य, वाहनचालकासाठी 7वी उत्तीर्ण, हलके व जड वाहन चालवण्याचा RTO परवाना आणि 5 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे। प्रयोगशाळा परिचर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे 12वी सायन्स मागितलेला आहे। परिचारिका म्हणजे GNMचा जो कोर्स असतो तो मागितलेला आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी MBA मागितलं, 10 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे। तर असे सर्व पदं आहेत, तुम्ही बघू शकता। कनिष्ठ लिपिक याला कोणत्या शाखेची पदवी चालतं, लिपिक, संगणक लिपिक याच्यामध्ये, MSc IT टायपिंग मागितलेलं आहे, मराठी 30, इंग्रजी 40 मागितलेलं आहे। शिपायाचं एक पद आहे, 10वी उत्तीर्ण मागितलेलं आहे। लघुलेखकला मराठी व इंग्रजी 100 शब्द प्रति मिनिट आणि टंकलेखन 40-40 मागितलेलं आहे। कोणती पदवी चालतं? वयोमर्यादा मिनिमम 18 आहे, मॅक्झिमम 38 आहे, मागासवर्गीयांना 43 वर्ष आहे। CEO जे पद आहे मिनिमम 40 आहे, मॅक्झिमम जे आहे 65 वर्ष आहे। तर अशा पद्धतीची ही जाहिरात आलेली आहे। हा नमुना आहे जाहिरातीचा, हा भरायचा आहे, ॲडला कागदपत्र जोडायची आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला पोस्टांना स्पीड पोस्टनं पाठवून द्यायचं किंवा मग प्रत्यक्षातसुद्धा तुम्ही देऊ शकता। 23 तारखेपर्यंत तिथं पोचणं हे गरजेचं आहे, अदरवाईज तुमच्या अर्जाचा विचार होणार नाही। तर कंत्राटी पद्धतीची ही पदभरती आहे, एक तर 11 महिने किंवा मग शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता। तर सर्व जाहिराती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।